नमस्कार, ज्ञानेश्वरीत रेसिपीमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण तांदळाच्या पिठापासून बनवलेली चौपट फुलणारी उन्हाळी वाळवणातील चकलीची रेसिपी बघणार आहोत। या चकल्या चीक न पाडता आपण बनवलेल्या आहेत। अगदी सोप्या पद्धतीने याची उकड कशी काढायची ते सांगितलेलं आहे व्हिडिओमध्ये, बारीक सारीक टिप्ससुद्धा सांगितलेल्या आहेत। सगळ्यात आधी 2 वाटी पाणी एका पॅनमध्ये उकळी काढण्यासाठी ठेवून द्यायचे, त्यामध्ये 2 चमचे तेल घालायचे। तेल घातल्यामुळे आपला चीक जो आहे किंवा आपली उकड जी आहे ती कुठल्याही भांड्याला चिटकत नाही। भांडं कुठलंही असलं तरी चालेल, पण त्यामध्ये तेल 2 चमचे घालायचं, म्हणजे आपलं भांडं खराब होत नाही आणि आपला चीकही आजूबाजूला चिटकत नाही। तर इथे बघा, पाण्याला उकळी काढत असताना यामध्ये काही मसाले घालणार आहोत आपण। त्यापैकी आपण 1/2 चमचा धनेजिरे पुडी यामध्ये घातली, 1/2 चमचा लाल मिरची पावडर घालायची आणि चवीप्रमाणे मीठ घालायचे। आता हे मसाले घातल्यामुळे चकलीला चांगली चव येते, म्हणून आपल्याला धनेजिरे पूड आणि लाल मिरची पावडर यामध्ये नक्की घालायची। चकलीला तिखट थोडंसं जास्त घातलं तरीसुद्धा चांगली टेस्टी अशी चकली तयार होते। पाण्याला उकळी आली आहे, त्यानंतर 1 वाटी यामध्ये पीठ घालायचं आहे। आता हे पीठ जे आहे ते कोणतं आहे, तर हे पीठ रेशनच्या तांदळाचं बारीकसर असं दळून आणलेलं पीठ आहे, तेच वापरले आपण। मिक्स करून घेतलं की मग हे मिश्रण जे आहे यामध्ये बारीक सारीक गाठी असू शकतात, त्यामुळे याला थोडंसं असं मॅश करून घ्यायचं, म्हणजे मिसळून घ्यायचं, चांगलं गाठी मोडून घ्यायच्या। पोटॅटो मॅशरच्या साह्यानेच आपल्याला याला छान असं मिक्स करायचे। थोडंसं गरम पाणी मी टाकलं, कारण यामध्ये थोडंसं 2 वाटी पाणी जे आपण घातलेलं होतं ते कमी वाटलं, आणि कधी कधी तांदळाच्या पिठावरती सुद्धा पाण्याचं प्रमाण थोडंसं कमी जास्त होऊ शकतं। सुरुवातीला 2 वाटी पाणी घालायचं आणि लागलं तर यामध्ये थोडंसं गरम पाणी ॲड करायचं, म्हणजे साईडला दुसऱ्या पातेल्यात थोडंसं गरम पाणी तुम्ही ठेवू शकता। चांगलं मॅश करून झालं की मग आपल्याला यावरती ताट झाकून ठेवायचे आणि छान याला वाफ देऊन घ्यायची 4 ते 5 मिनिटासाठी। याला छान वाफ काढली की मग आपलं पीठ पण चांगलं वाफवून निघतं आणि मग त्यामध्ये कच्चेपणा अजिबात राहत नाही। ही सगळी प्रोसेस करत असताना अगदी कमी आचेवरच गॅस ठेवायचा आहे आणि यावरती झाकण म्हणून ताट किंवा प्लेट वापरायची, म्हणजे त्यामध्ये आपल्याला 1/2 वाटी किंवा 1/2 वाटी तरी पाणी टाकता येतं आणि हे पाणी आपल्याला जरी लागणार नसेल तरीही टाकायचं आहे, जेणेकरून आपला चीक म्हणजेच आपली उकड अजिबात खाली चिटकली जात नाही कुठल्याही भांड्याला। आपल्या ताटामध्ये असलेल्या पाण्याची वाफ तयार होते आणि आतमध्ये सुद्धा थोडंफार ताटाला पाणी तयार होतं वाफेचं, आणि ते पाणी ह्या मिश्रणावर पडतं, म्हणजे या मिश्रणाला करपण्याची भीती राहत नाही। तर इथे बघा, हे मिश्रण छान असं मॅश करून झालं आहे आणि मिक्स केलं मी याला छान, गोळा छान तयार झालेला आहे। आता परत मी गॅस बंद करून यावरती झाकण ठेवते। झाकण ठेवून 2 मिनिटासाठी झाकण ठेवलं, परत ते काढून घेतलं, परत पाणी टाकायची गरज नाही। बघा इथे पिठाची कन्सिस्टन्सी तुम्ही समोर बघू शकता, घट्टसर आहे, अशा प्रकारचं पीठ तयार होईल असं तयार करायचं आहे। मगाशी मी सांगितलं तसं प्रत्येक तांदळाच्या पिठावरती, जुन्या किंवा नव्या तांदळाच्या पिठावर सुद्धा पाण्याचं प्रमाण कमी जास्त लागू शकतं। हातामध्ये पिठाचा गोळा घेऊन बघायचा, म्हणजे आपल्याला पीठ शिजले की नाही हे सुद्धा कळतं। हाताला जर थोडंही पीठ चिटकलं नाही तर लक्षात येतं की आपलं पीठ छान शिजले, आणि इथे बघा ह्यावरून सुद्धा लक्षात येतं की पीठ आपलं पॅनपासून वेगळं होतं आहे, चिटकलेलं नाही पॅनला, म्हणजेच पिठाचा मस्त गोळा होतो आहे, करपणार तर अजिबातच नाही जर या सगळ्या टिप्स फॉलो केल्या तर। पीठ छान शिजलेलं आहे म्हणजेच आपलं उखड तयार आहे। एकतर ताटामध्ये तुम्ही बनवणार असाल तर ताटाला थोडंसं तेल लावून घ्यायचं आणि मग अशा प्रकारे या साच्यामध्ये पीठ भरून ताटामध्ये काही चकल्या बनवून घेतल्या मी। त्यानंतर मग प्लास्टिक पेपर अंथरला
आणि या चकल्या मी टेबलवरती बनवल्या, त्यानंतर मग उन्हामध्ये नेऊन तुम्ही याला ठेवू शकता। म्हणजेच घरात बनवायच्या असतील तरीसुद्धा छान होतात, अजिबात मोडतही नाहीत, तुटतही नाहीत, अगदी छान अशा या चकल्या तयार होतात। हातानेसुद्धा आपण उचलून घेऊ शकतो हातामध्ये, एवढ्या छान काटेरी अशा तयार होणाऱ्या या तांदळाच्या पिठाच्या चकल्या आहेत। कशा वाटल्या नक्की सांगा मला कमेंटमध्ये, व्हिडिओ पूर्ण बघा। या चकल्या मी तुम्हाला वाळवून आणि तळून दाखवलेल्या आहेत, त्यावरून तुमच्या लक्षात येणार आहे की या चकल्या खरंच किती फुलतात आणि खुसखुशीतसुद्धा होतात। आता इथे मी 2 ते 3 वेळे असे घेतले आणि मीडियम आकाराच्या ह्या चकल्या बनवल्या, छोट्या किंवा मोठ्या आपल्या आवडीनुसार आपण बनवू शकतो। आता घरात इथे बघा माझी मुलगी होती आणि तिला पण चकली बनवायची होती, मग तिला थोडीशी 1-2 बनवू दिल्या, तिच्याकडून मग अशा तुटायला लागल्या, म्हणून मग मी सगळ्या बनवून घेतल्या। अगदी थोड्याशा 15-20 चकल्या छान होतात मोठ्या आकारात बनवल्या तर, आणि छोट्या छोट्या बनवल्या तर 25 ते 30 चकल्या तयार होतात 1 वाटी मिश्रणामध्ये। आता चकलीची तार ही अशी जाडसर मोठी असते, त्यामुळे चकल्या फार जास्त 50-100 अशा होत नाहीत। पापड्या केल्या तर नक्कीच 50 पापड्या 1 वाटी पिठाच्या होतात। आता 1 वाटी पीठ म्हणजे किती आहे माझं, तर 1 कप आहे। वाटी अजिबात मॅटर करत नाही, तुम्हाला जर हे बनवायचं असेल रेसिपी तर तुम्ही तुमच्या घरातलं कुठलंही भांडं वापरू शकता, ग्लास किंवा वाटी किंवा कप वापरू शकता, पण त्याच भांड्याने पाणी पण घ्यायचं आहे। जर 1 ग्लास तुम्ही तांदळाचं पीठ घेतलं तर 2 ग्लास पाणी घ्यायचं आहे। परफेक्ट अशी तयार झालेली चकली मी दिवसभर उन्हात वाळवून घेतली, काटेरी झाली आहे, एकही चकली अजिबात तुटली नाही आहे। आणि या चकलीला आता कडकडीत तेल गरम करून घेतलं, यामध्ये तळून दाखवते। तेलात टाकताच चौपट फुलते बघा चकली, एकच नाही तर मी अजून चकल्या काही तुम्हाला तळून दाखवते, म्हणजे तुमच्याही लक्षात येईल की खरंच चकल्या फुलतात की नाही किंवा खुसखुशीत होतात की नाही। इथे मस्त पांढऱ्या शुभ्र या चकल्या दिसत आहेत, थोडंसं आपण लाल मिरची पावडर आणि धने जिरेपूट टाकल्यामुळे थोडासा याला ब्राऊन कलर दिसतो, कारण चवीला मात्र खूप छान लागतात। यामध्ये मीठ टाकायचं आणि लाल मिरची पावडर मी सांगितलं तसं, धने जिरेपूट पण। कशा वाटल्या आजच्या या चकल्या मला नक्की सांगा कमेंटमध्ये, आवडल्या असतील तर तुम्हीसुद्धा तुमच्या उन्हाळी वाळवण्याच्या रेसिपीजमध्ये ही रेसिपी नक्की बनवा। सोपी पण आहे, एका व्यक्तीला झटपट तयार करता येईल अशी आहे। आणि नवीन असाल चॅनलवर तर चॅनलला सबस्क्राईब करा, सबस्क्राईबच्या समोर बेल आयकॉन आहे त्यावर क्लिक करून ऑलवर क्लिक करून ठेवा, म्हणजे आपल्या चॅनलवर येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि आपले सगळे व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील। सगळ्या चकल्या तळून झाल्या की मग तुम्हाला दाखवल्या मी इथे बघा, झटपट तयार होतात, पटकन तुटतात, तोंडात टाकताच अगदी खाव्याशा वाटतील अशा मस्त खुसखुशीत तयार झालेल्या आहेत, काटेरी पण झाल्यात। आणि हो, माझ्या रेसिपीचा पूर्ण व्हिडिओ पाहिला त्याबद्दल सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद।